भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली आणि या बैठकीत 110 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. तसंच काही उमेदवारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घाटकोपर पश्चिममध्ये राम कदमांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. लोकसभेत विद्यमान खासदार असताना तिकीट कापलेले मनोज कोटक यांना आमदारकीचं तिकीट या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा यांच्या जागी प्रकाश मेहतांना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच वर्सोव्यामध्ये भारती लवेकरन यांच्या ऐवजी संजय पांडे यांच्या नावाला पसंती आहे. तसंच मतांचं समीकरण पाहता भाजपनं फडणवीसांच्या जवळचे अशी ओळख असलेल्या संजय पांडेंना तिकीट देण्याचं या मतदारसंघामध्ये ठरवलंय अशी माहिती देखील समोर येते आहे. सायनमध्ये तमिळ सेल्वन यांच्या ऐवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळं सायनमध्ये देखील तमिळ सेल्वन यांचा पत्ता कट होतोय की काय अशी शंका उपस्थित केली जाते. त्यानंतर बोरीवलीमध्ये सुनील राणेंच्या जागी गोपाळ शेट्टींच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचं तिकीट कापलं गेलं होतं, त्यामुळं नाराज गोपाळ शेट्टींचं पुनर्वसन विधानसभेत केलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे. आणि त्यामुळं सुनील राणेंचं तिकीट कापून त्यांच्या जागी गोपाळ शेट्टी हे संभाव्य उमेदवार भाजपकडून समोर आलेले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणखी कोणत्या विद्यमान आमदारांचं तिकीट भारतीय जनता पार्टीमध्ये कापलं जाईल त्यावर तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.